हे आमचे सगळे छोटे शेतकरी आहेत आणि ते आता भाजवून सुरू झाली आहे, म्हणजे पेरणी सुरू झाली आहे, तर पेरणीसाठी. तुम्हाला शेती आवडते काय? शेतावर कशाला आला आहेत? पेरणी करायला आलात? मग आता किती वाजेपर्यंत करणार पेरणी? 5 वाजेपर्यंत. मग 5 वाजेपर्यंत शेतात राहणार तुम्ही? आणि शेती आवडते तुम्हाला? आणि मोठ्या झाल्यावर शेतकरी बनणार? आणि शिक्षण शाळा पण शिकून शेती करणार? हे आमचे कोकणातले शेतकरी आहेत छोटे छोटे, आणि हे शाळा पण शिकतात आणि यांना शाळेची पण आवड आहे. हेच खरं कोकणाचं फ्युचर आहे, आणि हीच मुलं उद्या मोठे शेतकरी येतील आणि मोठे शिक्षण पण घेतील. आता आपण ट्रॅक्टरने नांगरतोय. मग तुम्हाला बैल आवडतात? बैलांचा नांगर बघितलाय कधी? मग बैलांचे नांगर आवडतात? मग मोठे झाल्यावर बैल घेणार का? कोण कोण बैल घेणार? सगळे बैल घेणार? वा वा, मस्त. आणि मोठे मोठे बैल घ्या आणि चांगली शेती करा. वेलकम टू कोकण बुक. आणि तुम्ही आता पाहिलं असेल आमचे छोटे छोटे शेतकरी शेतावर आलेत. आता पेरणीची सुरुवात झाली आहे. थोड्या दिवसातच मान्सून कोकणात दाखल होईल आणि कोकणामध्ये 90% शेती ही भाताचीच, म्हणजे तांदूळ ह्याचीच केली जाते. तर ही सुरुवात आहे शेतीची. हे आजोबा इकडे भात पेरत आहेत आणि भात पेरणी करताना सर्व ठिकाणी व्यवस्थित समान पडलं पाहिजे आणि हे कुणालाही जमत नाही. त्यासाठी खास म्हणजे खूप वर्षाचा अनुभव लागतो. ही जी तुम्ही खाली काळी जमीन पाहताय ती मशागत केलेली जमीन आहे आणि मशागत करण्यासाठी झाडांच्या फांद्या, म्हणजे ज्याला आपण कवल म्हणतो, पातेरी किंवा पेंडा, शेणखत असं सगळं एकत्र इथं जाळलं जातं आणि ही खूप छान सुपीक जमीन तयार होते. आणि जे आपण नवीन आता जे पेरलं आहे ते ह्या सुपीक जमिनीत खूप फास्ट उगवतं. आणि हे उगवलेलं जे आहे ते लावणीमध्ये, म्हणजे जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा आपलं जे संपूर्ण शेत असतं त्या शेतात लावलं जातं. बऱ्यापैकी खूप नांगरून झालं आहे. ट्रॅक्टरनी थोडं काम फास्ट होतं कारण त्याला एकूण 6 नांगर असतात आणि 6 नांगरामुळं खूप फास्ट नांगरलं जातं. मला वाटतं आम्हाला हे फक्त 5 ते 10 मिनटात पूर्ण हे एवढं जे आमचं आहे ते पेरणार आहे ते नांगरून झालेलं दिसतं. हा अमरदादा आहे आणि तो जाते घेऊन जे नांगरून झाल्यावर जे ढेपळं निघतात ती बारीक होतात त्या जात्यानं, कारण ही बारीक करणं खूप गरजेचं असतं. कारण जे नवीन अंकुर येतात त्यांना यायला खूप, जर प्लेन किंवा कमी ढकळवाली जमीन असेल तर खूप सोपं पडतं आणि त्यामुळं जे येणारं बीज आहे ते फास्ट येतं आणि चांगलं ग्रो होतं. आणि आमचे छोटे शेतकरी पण तेच करतात. मोठी मोठी जी ढेकळं असतील जी ते फोडत आहेत आणि एवढ्या उन्हात पण काम करतात. आणि हे मला वाटतं आमचं आता 5 वाजेपर्यंत काम चालू राहणार आहे. ह्या 1-2 दिवसात आमची पूर्ण पेरणी होईल. ही जी शेती आहे आणि ह्या शेतीच्या ठिकाणाला पूर्ण वरदानकरी म्हणतात. ते 2-3 शेतकऱ्यांची जमीन आहे एकूण आणि सगळ्यांचीच आता पेरणी चालू आहे. ह्या बाजूला पण तुम्ही बघितलं मगाशी, इकडे पण चालू आहे, आमची पण चालू आहे. असं सगळं आता पेरणीचं सुरू आहे आणि ह्या 4-5 दिवसात पूर्ण कोकणात बऱ्यापैकी पेरणी पूर्ण होऊन जाईल.